नमस्कार मित्रांनो, एस जी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, शीतपित्त म्हणजे काय आणि शीतपित्तावर असे कोणते घरगुती उपाय आहेत हे आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये शीतपित्तामध्ये अंगावरती खाज सुटणे व लहान मोठ्या गाठी वगैरे उठतात. शीतपित्त हा आजार अर्टिकारिया अशा नावानेही ओळखला जातो. अंगावर गाठी उठणं हा एक अतिशय सामान्य आजार असून हे त्वचेवर पित्ताची गाठी उठण्यामागे मुख्य कारण आहे, ज्यामध्ये ॲलर्जी आहे किंवा असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये की आपल्याला ॲलर्जी होऊ शकते. अशा पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामिन नावाचा एक पदार्थ स्त्रावत असतो. त्याचा परिणाम म्हणून लालसरपणा येणं, सूजन अशी काही लक्षणे दिसायला लागतात. शीतपित्त होते कशामुळे, याची लक्षणे काय असतात? मित्रांनो, अंगावरती खाज येणे, अंगावर पित्ताच्या गाठी वगैरे उठणे, अंगावर पित्त उठणे, सुरवंट अंगावरून फिरवल्यावरती जशा गाठी येतात तशा प्रकारच्या गाठी ह्या या शीतपित्तामुळे येत असतात. त्वचेवर लालसर सूज येणे, अंगावर लाल चट्टे वगैरे दिसणे, सुजलेल्या त्वचेवर अगदी छोटमोठे असे खड्डे दिसणे, ह्या गोष्टी काही त्यासाठी कारणीभूत असतात. मित्रांनो, ह्या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे हे आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि त्या गोष्टीपासून आपण थोडेसे दूर राहायला पाहिजे, जेणेकरून की ह्या गोष्टींचा आपल्याला कसलाही त्रास होणार नाही. मित्रांनो, ही ॲलर्जी ओळखायची कशी? ती एक साधी सिम्पल गोष्ट आहे. आपण ज्या आहारामध्ये गोष्टी घेत जातो किंवा ज्या गोष्टींच्या सहवासात येतो, ज्या गोष्टी आपल्या आसपास आल्याच्यानंतर आपल्याला या गोष्टीचा त्रास होतो, त्या गोष्टी आपण थोड्याशा लांब ठेवायला पाहिजे किंवा असा त्यापासून दूर राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही ॲलर्जी होणार नाही. मित्रांनो, शीतपित्तावरती असे काही घरगुती उपाय जे की आपण सहज करू शकतो, जसे की अंगावर खाज येऊन लहान मोठ्या गांधी उठतात तेव्हा त्यासाठी आपण आमसुले पाण्यामध्ये भिजवून ते पाणी आपल्या अंगावरती लावायचं आहे. करंज तेल चोळावे, ज्यामुळे त्वचा कोरडी राहते जेव्हा आपण खाज वगैरे कमी त्यासाठी होऊ शकते. आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालून उकळलेले पाणी आपण त्यामध्ये मिक्स करावे आणि त्याने आंघोळ करावी. पोट साफ राहिल्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एरंडाचं तेल चमच्याभर रात्री झोपताना आपण घ्यायला पाहिजे, जेणेकरून की आपलं पोट हे साफ राहण्यास मदत मिळेल. खोबरेल तेल कोमट करून सर्वांगाला लावणे, याने सुद्धा आपल्याला बरं वाटेल. पित्त वाढवणारे पदार्थ जसे की आंबवलेले दही, चहा, कॉफी, बेसन, पापड, ब्रेड, लोणचे वगैरे, आपण खारट तुरट वगैरे जे असतात ह्या पदार्थापासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. हे पदार्थ आपल्या आहारामध्ये आपण कमी करायला पाहिजे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.